नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या गजराने देवगड नगरी दुमदुमली होती। गुरु भक्तीने गुरुतत्व व गुरुकृपेचा वर्षाव आपल्यावर होत असल्याने जात धर्म संप्रदाय कोणताही असू द्या, गुरुविषयी असलेल्या निष्ठेला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असे आवाहन श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवरे भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या समाधीसह यांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला। यावेळी गुरुवरे भास्करगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत ज्ञानसागर कीर्तन मंडपात झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सव हरी कीर्तन प्रसंगी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी गुरु महिमा व गुरु शिष्य परंपरा विषयी महत्व विविध उदाहरणे देऊन विशद केले। यावेळी बोलताना गुरुवरे भास्करगिरीजी महाराज म्हणाले की श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी अपार तपश्चरेतून या क्षेत्राला संजीवनी दिली, त्यांच्याच कृपाशीर्वादाने या क्षेत्राचे नंदनवन झाले, हे आपल्या श्रद्धेचे फळ आहे। देवगड येथे दरवर्षी दत्तजयंती, महाशिवरात्री, गुरुपौर्णिमा उत्सव, सद्गुरु किसनगिरी बाबांचा पुण्यतिथी सोहळा असे उत्सव उत्साहात साजरे होतात। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व संस्कार काय आहे, गुरुशिष्य परंपरा काय आहे याचा ठसा जगाच्या पटलावर उमटतात। गुरुभक्तीने गुरुतत्व व गुरुकृपेचा वर्षाव आपल्यावर जात धर्म पंथ संप्रदाय कोणताही असू द्या, गुरुबद्दल असलेल्या निष्ठेला जपा असे आवाहन करून त्यांनी गुरुपौर्णिमेच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सव प्रसंगी नारायण महाराज ससे, बाळू महाराज कानडे, गायनाचार्य रामनाथ महाराज पवार, बाबासाहेब महाराज सातपुते, संतोष महाराज चौधरी, गणपत महाराज आहेर, लक्ष्मण महाराज नांगरे, संजय महाराज निथळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाख, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाआरती झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने देवगड नगरीत दाखल झाले होते। पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या, त्यामुळे देवगड दत्त मंदिराचे प्रांगण गर्दूने फुलून गेले होते। मंदिर बाहेरील प्रांगणात विविध दुकाने थाटण्यात आल्याने गुरुपौर्णिमा उत्सवाला येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। Thank you.
थोड़ा किंच दत्त स्वरूप किसनगिरी बाबा झाले आणि असे सद्गुरु आपल्याला लाभले. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांची कृपा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. सद्गुरु सेवेची सद्गुरु सेवा बळकट करून दिव्य चैतन्य रूप चैतन्य रूप ज्यांचं जीवन झालं ते माझे सद्गुरु देवगुरुदेव कुमारी तीनच्या सुमारास असते आणि तीनला उठल्यानंतर बाबांची सहा स्नान संध्या पूजा झोप सर्व उत्पन्न करून बाबाचे सहा वाजता दर्शन बाबाने जर डोळ्याला आज्ञा दिली ना तुला झोपायचं नाही तर डोळे झोपत नाही. बाबाने जर पोटाला सांगितलं तुला भाकर मिळणार नाही पोट भाकर मागत नाही. इंद्रियांवर देखील विजय मिळवला इंद्रिया केशुबाई राख्य म्हणा का वचन काम क्रोध बंदी खाली सातव्या क्रमांकाच्या श्लोकाचं निरूपण करत असताना अमा नित्यमदन हितो अहिंसा शांती राजम आचरम आचार्य पासनम सोचम आत्मविनिग्रह या श्लोकाचं निरूपण करत असताना माऊलीने मी गुरुसेवा कशी करील याचं वर्णन केलं. जर वर्णन तुम्ही ऐकलं जर वाचलं एकांतामध्ये गुरुसेवा कशी असावी नक्कीच तुमच्या डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. काय माऊलींचं करून प्रेम होत. माऊली म्हणतात गुरु सगळ्यांची माय गुरु ही सगळ्यांची माऊली परी मी एकुलती करून ठाय मी अशी सेवा करीन की गुरुला मी एकुलता एक शिष्य एकुलता एक पुत्र वाटेल हे मी गुरुची कृपेचे हात घेऊन सांगतो. मी अशी सेवा करीन की गुरुला मी माझा एक मी एकूत एक पुत्र वाटेल. माऊली म्हणता मी अशी सेवा करीन मी गुरुंच बसण्याचं आसन होईल. गुरु ज्या आसनावर बसतात ते आसन मी होईल. केली जशी सद्गुरु बाबांनी किसनगिरी बाबाची केली सद्गुरु सेवा करणं कठीण आहे. सेवा धर्म परम कठीण आहे. सेवा करण्याकरता सद्गुरूंच्या जवळ जावं लागतं. सेवक म्हणून अतिशय कठीण. शास्त्रामध्ये पाच व्यक्ती जिवंत असून गेलेल्या सांगितल्या दरिद्र गाजितो मूर्खो नित्य प्रवासी नित्य सेवका. सेवा धर्म परम कठीण आहे. मारुतराईने ही सेवा या माऊलीनं केली.
परिणाम भक्त श्रेष्ठांमध्ये बजरंग बली प्रभू म्हणताय निळ्या रजिस्टरमध्ये जे भक्त आहेत ना त्या भक्तांना मी आवडतो मी प्रिय आहे आणि ज्या फुग्या रजिस्टरमध्ये नाव आहे ना तो भक्त मला प्रिय आहे. आणि सेवा केल्यावर राग गेला म्हणे आले का दोन रुपये तुम्ही आले घेतले आला हातातही दिले नाही गुरुच्या तसेच त्यांचे घ्या तुमचे दोन रुपये त्या दोन रुपये करतात चार वेळा पाठवलं एवढं दिवस असतो का पुढे पैशामध्ये. सद्गुरू हसायला लागले चेहरा पाहिला म्हणे आता मला सांग हे जे 10 रुपये मी तुला दिले ते कुठून आले मी दक्षिण आले मी कमवले का ते म्हणे नाही तू कमवले का नाही ती काय ती दक्षिणा आली. मग दक्षिणा आली होती की राहिलेले 2 रुपये दक्षिणेचे 2 रुपये होते त्या दक्षिणेच्या त्या 2 रुपये त्या 2 रुपयाचा त्यांनी आणाघाई जर खर्च केला नको त्या व्यसनासाठी खर्च केला तर त्याचं पात्र कोणी घ्यायचं तू घ्यायचं का मी घ्यायचं का दक्षिणा देणार इथं दक्षिणा येते आणाघाई जर खर्च केला तर भगवंताची आवड आहे असे राहत आणि म्हणून सेवा करणं कठीण साधूचा कोणाचा उद्देश करणं कठीण साधूचा निर्णय आपल्याला समजू शकत नाही आपल्याला वाटतं आचरण करा आचरण नसतो संजीवनी दिल्यासारखं सर नंदन वंदन नंदन वंदन बनवलं बाबांची कृपा त्यांचे कष्ट त्यांच्या पाठीमागे असलेला ईश्वराचा भगवान दत्तात्रेयाचा कृपा शिवाय परिषदातील सर्व जाती धर्मातील बांधव यांची सद्गुरु बाबांच्या चरणी असलेली अतिशय गाढ श्रद्धा हे जे काही सगळं आपल्याला झालेलं दिसतंय आपल्या श्रद्धेचं फळ आहे आणि आपल्या श्रद्धेमुळे बाबांच्या तपश्चरीमुळे हे उभं राहिलेलं दिसत. आपले जे दरवर्षी कार्यक्रम होतात आषाढीची वारी असेल त्याच्यानंतर भगवान दत्तात्रेयाचा जन्मोत्सव बाबांची पुण्यतिथी यामध्ये आपली भारतीय संस्कृती आपले सर्व संस्कार जगाच्या पटलावर उमटतात. गुरु शिष्याचं नातं काय गुरु शिष्य म्हणजे काय एक लहान एक मोठा याने त्याच्याकडे काहीतरी सेवा करून घेत असा त्याचा अर्थ नाही. देणारा आणि घेणारा ज्ञान देणारा आणि ज्ञान घेणारा हे एक सेवेचं नातं असते. बाबांचे सद्गुरु संत श्रेष्ठ विश्वेश्वर नाथ बाबा नाथ बाबांची कृपा भगवान दत्तात्रेयाच्या कृपा भगवान दत्तात्रेयाची कृपा हे सगळं त्या कृपेचं फळ आहे आणि त्याचे फळ आपण पाकून राहिलेलं आहोत. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्यांची ज्या गुरुवर श्रद्धा असते गुरु म्हणजे काय ते संत आहेत तेच गुरु असतात. ज्या संतावर ज्यांची श्रद्धा असते त्यांचे गुरु होतात आणि त्या गुरुचा आज गुरुतत्व पृथ्वीच्या अतिशय जवळ आलेलं असतं. थोडं जरी श्रद्धापूर्वक प्रार्थना केली तरी गुरुतत्वाचा गुरुकृपेचा आपल्याला वर्षाव झालेला दिसतो. आज व्यास पौर्णिमा बद्रीनारायणमध्ये जे व्यास गुंफा आपण यात्रेला गेलेली मंडळी मूळ स्थान तिथं तिथं सगळे व्यास पौर्णिमेचा कार्यक्रम होतो. नैमिषारण्यमध्ये आहे शिवतालला आहे जिथे जिथे व्यासनारायणांनी आपले ग्रंथ लिहिले आणि त्यालाच आपण गुरु पौर्णिमा सर्वत्र देव देवस्थानावर आपण हा कार्यक्रम की महाराष्ट्र नव्हे देशभर चालू आहे सध्या यावेळेस आपणही बाबांच्या या पवित्र भूमीमध्ये हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम यावर्षी साजरा करून लागलो. गेली 2 वर्षे आपल्याला कार्यक्रम नाही करता कोरोना होता.
वेगवेगळा असं पण अशी परिस्थिती आहे की सशी महाराज आणि बाळू महाराज गेटच्या बाहेरून बोलायचे आमच्यासोबत. आज काही येऊन जाते पोलीस मंडळी होते त्यांच्या आता पोलीस मंडळी माझा विचार केला नाही त्यांना कोरोनात काम करावं लागलं. पण आज आपण आता पंढरपूरची वारी केली माऊलींचा तुकोबारांचा सर्व संतांचा सोहळा मोठा गुरुची अगाध लीला सांगू कशी मी तुम्हाला गुरुची लीला सांगता येत नाही. एक जादूसारखं आपल्याला वाटत आपण एक उपकरण आहोत पण त्या उपकरणामध्ये बॅटरीतले सेल किंवा माईकच्या पाठीमागे असलेली वायर त्याच्यामध्ये जे विद्युत प्रवाह आहे हा श्रीगुरूंचा प्रवाह असते आणि त्या प्रवाहामुळे त्या शक्तीमुळे आपलं उपकरण हे चमकत राहत. तसं आपल्याजवळ चमकण्याची शक्ती नाही पण त्याच्या शक्तीने बॅटरीचा खटकादार लागी पुढे नाही पडत असत. पण गुरुची कृपा की ज्यांचे ज्यांचे ज्यांच्या ज्यांच्या गुरुवर श्रद्धा असेल संप्रदाय कोणताही असू द्या जात धर्म कोणतंही असू द्या पण आपल्या देवतेच्या ठिकाणी आपल्या गुरुच्या ठिकाणी आपण सदैव नतमस्तक झालं हीच गुरुपौर्णिमा आपल्याला शिकवत. आज आपण मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने इथं आला पण पावसाला असं वाटलं ते ओळखडे बांधून ते तयार पाऊस तेव्हा पावसही याच्या मागे आहे गुरुपौर्णिमा आहे म्हणून काय गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी इथे एकत्र झालेले आहोत. आज आमचे आपल्या या देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांचे कीर्तन आपण ऐकलं. आपण भगवान दत्तात्रयाचा आशीर्वाद सद्गुरु बाबांची सेवा तन मन धनाने खूप खूप केलेल्या करता करत राहणार असे सर्व या कार्यावर आणि या सर्व उत्तराधिकारी असतील आपले सर्व मंडळी असतील युवा मंडळ या सर्वांच्या सदैव प्रेम करत राहावं. आणि देवस्थान हे केवळ हे गोदेवा मोहम्यापुरतं नाही निवासा तालुक्यापुरतं नाही नगर जिल्ह्यापुरतं नाही तर आपल्याला सगळ्यांच्या करता करायचं आहे. आपण जे कीर्तन भजन पूजन करतो केवळ लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं लोकांना आनंद व्हावा असं त्याचा अर्थ नाही त्याच्यातून एक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण व्हावी आणि ती ऊर्जा राष्ट्राच्या कल्याणाकरता राष्ट्राच्या हिताकरता काम यावी. या देशात राहणारे अनेक प्रकारचे जाती धर्मात अनेक धर्मात असलेले जात आपले बांधव जाती धर्मात विखुरलेले बांधव या सर्वांच्यामध्ये सदैव एकोपा निर्माण व्हावा आणि एकोपा राहावा जगामध्ये आपल्या ह्या देशाच्या ज्या सुविधा या सर्व कार्याचा सदैव ठसा उमटत राहावा याच्याकरता हे कीर्तन भजन पूजन हे केवळ आपल्याकडे ठिकठिकाणी मंदिर भिन्न असतील पंच भिन्न असतील पण सर्वांची प्रार्थनेची जो हे गुरुपूजन आपण करतो आपल्याला नुसतं वाटतं कीर्तन ऐकलं कीर्तन आपण चांगल्या प्रकारे झालं याच्यातरी ऊर्जा निर्माण होतो एकावर एक काही वाट जसं गार आणि आपलं गुलाबाचा टुकडा एकावर एक घास लागली ऊर्जा निर्माण होते त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या भजनातून श्रद्धेतून एक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते आणि ते सर्वांच्या हिताला कारण. आताच महाराजांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलं पुन्हा सगळे